नमस्कार मित्रांनो, इव्होल्युशन अप चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आणि मेगा भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन येत आहे मित्रांनो. आणि ती बातमी म्हणजे येणाऱ्या मेगा भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात पदभरती होणार आहे मित्रांनो. आणि ती पदभरती व्हायला जवळपास सुरुवात झालेली आहे. विविध विभागांच्या जाहिराती ऑलरेडी आलेल्या आहेत आणि आता एका महत्त्वाच्या शासनाच्या विभागात जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. तिचा जागांचा तपशील आपल्या हाती लागलेला आहे आणि तो विभाग आहे शासनाचा गृह विभाग मित्रांनो. हो, गृह विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे. बघा, पुणे जवळपास 1,000, नागपूर जवळपास 600च्या पुढे जागा आहेत मित्रांनो. पोलीस शिपाई संवर्गात लवकरच रिक्त पदांची भरती होण्यासाठी जात आहे मित्रांनो. आणि त्यासंबंधीचं एक परिपत्रक आपल्या हाती लागलेलं आहे. तर त्यात काही जिल्ह्यांमध्ये जागा कमी असल्यामुळे सगळ्या जवळपासच्या जागा ज्या आहेत त्या कंबाईन करून एकत्र भरती घेण्यासंबंधीचं एक परिपत्रक आहे मित्रांनो. तर ते आपण बघून घेऊया काय आहे ते परिपत्रक. बघा, महाराष्ट्र शासन निर्णय, त्यानुसार सगळे हे त्यांचे नियमावली दिलेली आहे. आणि जो खाली नमूद केलेला आहे बघा, ते नंबर 1, 2, 3 मध्ये सुधारणा केलेल्या, त्यानुसार पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांची प्रथम लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. लेखी चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा गुणवत्ता क्रमानुसार यादी प्रसिद्ध केली जाईल आणि 1:5 या प्रमाणात शारीरिक चाचणीसाठी आता बोलवण्यात येणार आहे. मात्र म्हणजे एका जागेसाठी 5 विद्यार्थी फिजिकलसाठी बोलवण्यात येणार आहे मित्रांनो. म्हणजे लेखी परीक्षा आधी होणार आहे, नंतर तुमची फिजिकल होणार आहे. ओके, तर 19 पर्यंत जी रिक्त होणारी पदे आहेत त्यांचा आढावा घेण्यात आला. त्यात काही ठिकाणी जी आहे ती पोलिसांची संख्या कमी भरत आहे म्हणून एकत्र परीक्षा घेण्याची तयारी करण्यात आलेली आहे मित्रांनो. शारीरिक चाचणी संदर्भात ही एकत्र परीक्षा होणार आहे आणि त्या संबंधाती ही संबंधाची ही बातमी आहे मित्रांनो. बघा, त्यात कुठले कुठले जिल्हे आहेत मित्रांनो, त्यात पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पोलीस आयुक्तालय, पुणे ग्रामीण, लोहमार्ग पुणे, असं 900 जागा ज्या आहेत त्या टोटल होत आहेत मित्रांनो. आणि त्या जागा 900 पुणे शहर यांच्यामार्फत ती शारीरिक चाचणी त्यांची घेण्यात येणार आहे. तसंच सोलापूरमध्ये 75 जागा, नागपूर शहर, नागपूर ग्रामीण 470 आणि पुढे एक नागपूर आहे मित्रांनो, त्या मिळून अशा 600 जागा आहेत. तर ते देखील आपण बघूया. अमरावती शहर 70 जागा आहेत आणि पुण्यात जे बघा परत 100 जागा आहेत मित्रांनो. तर 900 + 100 अशा 1,000 जागा या होत आहेत. आणि पुढचा जो आहे तो बघा, नवी मुंबईमध्ये 70 जागा आणि नागपूरमध्ये राहिलेल्या 140 जागा. तर अशा पद्धतीने ह्या जागा ज्या आहेत, ज्या कमी जागा आहेत काही जिल्ह्यांमध्ये, त्यांची जी आहे ती एकत्रित एक्झाम होणार आहे. आणि त्याचं हे परिपत्रक आहे मित्रांनो. इतर जिल्ह्यांमध्ये बऱ्यापैकी जागा असल्यामुळे त्यांचा उल्लेख इथं केला गेला नाही आहे. तर निश्चिंत राहा, जागा भरपूर प्रमाणात निघणार आहेत मित्रांनो. ह्या जिल्ह्यांमध्ये जागा कमी असल्यामुळे त्यांची कंबाईन जी आहे फिजिकल चाचणी एकाच ठिकाणी होणार आहे म्हणून यांची यादी वेगळी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इतर जिल्ह्यांच्याही जाहिराती लगेचच त्यांचा तपशीलही आपल्याला लगेच उपलब्ध होईल. तो लगेच व्हिडिओच्या माध्यमातून कळवतो तुम्हाला. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.